सामना करू शकत नव्हते. राक्षसांचं मनोबल खूप वाढलं होतं. हे बघून देवराज इंद्र सगळ्या देवांबरोबर कैलाश पर्वतावर गेले आणि भगवान शंकरांना म्हणाले, महादेव, राक्षसांनी धरती आणि स्वर्ग दोन्हीकडे हाहाकार माजवलाय. कृपया संसारामध्ये संतुलन बनवण्यासाठी या राक्षसांचा वध करा. असं बोलून भगवान शंकरांनी आपला त्रिशूळ उचलला आणि देवांबरोबर त्यांची सहाय्यता करायला निघाले. शंकराच्या अनुपस्थितीत माता पार्वती कैलाश पर्वतावर